नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी आहे. प्रतापगडावरील अफजलखानाच्या कब्रीजवरचं अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलेलं आहे आणि या कारवाई विरोधात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. राज्य सरकारनं अफजलखानाच्या कब्री भोवतालच्या अतिक्रमणावरती कारवाई केली आणि त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. आज सुप्रीम कोर्टामध्ये यासंदर्भात सुनावणी होणार आहे. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीतून आपल्या सोबत आहेत. सुप्रीम कोर्टात या मुद्द्यावरती जी काही आज सुनावणी होणार आहे प्रशांत, त्याबद्दल. महत्वाचं म्हणजे भारताचे नवनियुक्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. खास करून ज्या पद्धतीने अफजलखानाचं वध झाल्यानंतर त्याची जी कबर तयार झाली होती त्या कबरीच्या थडगेच्या संदर्भात आजूबाजूला असलेल्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून ही आव्हानात्मक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. या आव्हानात्मक याचिकेत दावा करण्यात आलेला आहे की ही वनजमीन आहे आणि वनजमिनीअंतर्गत ज्या पद्धतीनं कायदा असायला हवा त्या कायद्याचा दुरुपयोग करून हे सगळे अतिक्रमण हटविण्यात आलेले आहे. आणि सोबतच हा जो परिसर आहे या परिसरामध्ये हे सगळ्यांची घरं होते ते घरांनाही अतिक्रमण का घोषित करण्यात आलं होतं आणि एकीकडे जर या संदर्भात कायदेशीर तरतुदी केल्या नाही आणि अचानकपणे नोटीस देऊन ही संपूर्णपणे कारवाई करण्यात आली आहे. आणि सोबतच ज्या पद्धतीनं माहिती मिळते की कोर्टात या संदर्भातली सुनावणी सुरू असताना ही कारवाई का करण्यात आली असाही प्रश्न या याचिकेमध्ये विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे साधारणतः न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे जेव्हा ही सुनावणी होईल खास करून अफजलखानाच्या कबरीच्या आजूबाजूला असलेल्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावर त्यावरती आता सुप्रीम कोर्ट कशा पद्धतीने दिशानिर्देश देतं की यापूर्वी जर बघितलं आपण तर सुप्रीम कोर्टानेच या संदर्भात 2016 हे अतिक्रमण हटवण्याच्यासाठी हिरवा कंदील दिला होता. असं असताना पुन्हा एकदा ही याचिका सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी आलेली आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात काय होतं हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्याचसोबत सुप्रीम कोर्टामध्ये या मुद्द्यावरती जेव्हा सुनावणी सुरू होईल तेव्हा सुद्धा तुमच्याकडे येऊ सगळी माहिती घेण्यासाठी. आता अफजलखानाच्या कबरीच्या ठिकाणाचं अवैध बांधकाम हे प्रशासनानं पूर्णपणे काढून टाकलंय. रात्री उशिरापर्यंत ही मोहीम पूर्ण झाली आणि सगळं साहित्य हटवण्याचं काम आज हाती घेण्यात आलेलं आहे. आता याच प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार असल्यामुळे या परिसरात दुसऱ्या दिवशी सुद्धा म्हणजे आज कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. योग्य कारणाशिवाय कुणालाही प्रतापगडावरती सोडलं जात नाहीये. या एकूण कारवाईची आज जिल्हाधिकारी माध्यमांना माहिती देण्याची शक्यता आहे. ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी प्रतापगडाजवळून आपल्या सोबत थेट जोडले गेलेत आणि न्यूज 18 लोकमतची टीम पूर्णपणे तिथे पोहोचली आहे. नेमकं आत्ताचं चित्र काय आहे तिथे ज्ञानेश्वर? श्वेता, आज सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातली सुनावणी होते. खरं तर काल पहाटेपासूनच या ठिकाणचं अतिक्रमण काढायला जिल्हा प्रशासनानं सुरुवात केली होती. रात्री उशिरा ही मोहीम आहे ती पूर्णपणे संपली कारण उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच हे सगळ्या अतिक्रमण आहे ते काढण्याची कारवाई आहे ती जिल्हा प्रशासनानं केली. खरं तर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होती. काल ज्या पद्धतीनं बंदोबस्त होता त्याच पद्धतीचा आज बंदोबस्त या सगळ्या मार्गावरती पाहायला मिळत आहेत. प्रतापगडावरती कुणालाही कारणाशिवाय आहे ते सोडलं जात नाही. या मार्गावरती कडक असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. खरं तर काल रात्रीच आहे ती ही कारवाई आहे ती अतिक्रमण काढण्याची पूर्ण केली. सर्वोच्च न्यायालयामध्ये आज हे सगळं प्रकरण गेल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांच्या वतीनं या संदर्भातली माहिती सुद्धा राज्य सरकारला देण्यात आलेली आहे आणि राज्य सरकार आता न्यायालयामध्ये काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र उच्च न्यायालयानं ज्या पद्धतीनं आदेश दिले होते त्या पद्धतीनं इथलं सगळं बांधकाम आहे ते नेस्तनाबूत करण्यात आलेलं आहे. खरं तर जिल्हा प्रशासनानं या ठिकाणी कारवाई करत असताना अनेक अनधिकृत खोल्या या ठिकाणी आढळून आला, धर्मशाळा आढळून आली आणि एकूणच बऱ्याच मोठ्या प्रमाणात हे अतिक्रमण झाल्याचं या ठिकाणी दिसून आलं आणि अनेक वेळा वारंवार हिंदुत्ववादी संघटनांनी हे अतिक्रमण काढून टाकण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ज्यावेळी 2017 या संदर्भातले निकाल दिले आणि त्यानंतर ही कारवाई आहे ती कुठेतरी थांबली होती. मात्र शिंदे फडणवीस सरकार ज्यावेळी सत्तेत आलं त्यानंतर गेल्या 8 दिवसापासून हे कारवाई करण्यासंदर्भातल्या व्यूहरचना आणि मोहिमा आखल्या गेल्या आणि त्या अनुषंगाने शिवप्रताप दिनाचं औचित्य साधतच ही कारवाई आहे ती पूर्ण करण्यात आलेली. काल रात्री उशिरापर्यंत ही सगळी कारवाई सुरू होती आणि रात्री उशिरा ही कारवाई पूर्णपणे संपलेली आहे. मात्र आज सुप्रीम कोर्टात या संदर्भातली सुनावणी होणार असल्यामुळे या ठिकाणी आज सुद्धा कडक असा पोलीस बंदोबस्त आहे ते तैनात करण्यात आलेला आहे. ज्ञानेश्वर, धन्यवाद माहितीसाठी आणि वेळोवेळी अपडेट घेत राहू प्रतापगडाजवळून. आता प्रतापगडापाठोपाठ पुणे जिल्ह्यातल्या संग्रामदुर्ग किल्ल्यातील अनधिकृत बांधकाम सुद्धा पुरातत्व विभागानं हटवलेलं आहे. भुईकोट स्वरूपातील या ऐतिहासिक किल्ल्याची जागा बेकायदेशीरपणे बळकावली जात असून पुरातत्व विभागानं हे बेकायदेशीर अतिक्रमण हटवावं अशी मागणी किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आली होती.
अनधिकृत पत्राशेडमुळे ऐतिहासिक किल्ल्याला बाधा पोहोचत असल्यामुळे पुरातत्व विभागाने संबंधितांना स्वतः अतिक्रमण काढण्यासाठी 4 वेळा नोटीस बजावली होती आणि अखेर ही कारवाई झालेली आहे। रायचंद शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। रायचंद, पुणे जिल्ह्यामध्ये असलेला हा किल्ला आणि तिथे कशा पद्धतीचं अतिक्रमण होतं जे आता हटवलं जातंय? श्वेता, आपण जर पाहिलं तर पुण्याचा हा जो चाकण परिसर आहे, पुण्यापासून काही अंतरावरती असलेलं एकेकाळी शेतीचं आणि पर्यटनाचं एक ठिकाण होतं, पण मागच्या काळात जे या ठिकाणी शहरीकरण वाढलं आणि त्यानंतर हा किल्ला भुईकोट किल्ल्याच्या स्वरूपातला असल्यामुळे या आसपास सुद्धा नागरीकरण मोठं वाढलं। या किल्ल्याच्या बाजूलाच एक मस्जिद होती, तिचा काही भाग या किल्ल्याला जोडला गेला, अतिक्रमण वाढली गेली आणि किल्ल्यावर सुद्धा अशा दोन्ही स्वरूपाची ही अतिक्रमण होती। मागच्या अनेक दिवसापासून या ठिकाणची जे फिरंगोजी नरसाळा प्रतिष्ठान आहे यांनी मागणी केली होती, 4 वेळा अशा नोटीसही काढण्यात आलेल्या होत्या, पण मागचं सरकार याबाबत काही विचार करत नव्हतं। जसं की आपण प्रतापगडचं पाहिलं, नवीन सरकार आलं आणि ही कारवाई सुरू झाली, तसंच सेम इकडे सुद्धा झालेलं आहे। शिंदे सरकार आलं आणि यानंतर या परिसरातली ही धडक कारवाई काल सुरू करण्यात आली। चाकण नगर परिषद असेल किंवा पिंपरी चिंचवड आयुक्त कार्यालय असेल, पोलिसांच्या मदतीने आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने वन विभागाने ही कारवाई केलेली आहे आणि पुरातत्व खात्याने ही कारवाई केलेली आहे। दोन्ही स्वरूपाच्या ह्या कारवाया दिवसभरात सुरू होत्या आणि सगळी अतिक्रमण काढण्यात आलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी या किल्ल्याने आता थोडा मोकळा श्वास घेतलाय। पण आता जरी हे अतिक्रमण काढलं असलं तरी पुढच्या काळामध्ये इथं अतिक्रमण होऊ नये ही सुद्धा दक्षता घेतली पाहिजे, कारण आसपास प्रचंड शहरीकरण वाढलेलं आहे। श्वेता, धन्यवाद रायचंद या सगळ्या माहितीसाठी।